जय के सी आर, जय बी आर एस। मित्रांनो, गेली एक महिना झाला आपण सर्वजण भारत राष्ट्र समितीचं काम करत आहोत। प्रत्येकासमोर अनेक प्रश्नचिन्ह आहे की आपल्याला पक्ष कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये वाढवायचा आहे। जास्तीत जास्त कार्यकर्ते या पक्षामध्ये जुडले गेले पाहिजे आणि तेलंगणा राज्यामध्ये जो विकास झाला तो विकास महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे। महाराष्ट्रावर होत असलेल्या शेतकऱ्यांच्या अन्यायाच्या विरुद्ध आपण सुद्धा मजबूतीने लढलं पाहिजे ही इच्छा सर्व कार्यकर्त्यांची दिसून आली। आज जवळपास 50,000 पेक्षा जास्त लोकसंख्या त्या दिवशी 5 फेब्रुवारी 2023 रोजी के सी आर साहेबांनी घेतलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात आली आणि तिथून जे आहे मोठ्या प्रमाणात ताकदीनं जे आहे कार्यकर्ते जुडल्या जात आहेत। काही जिल्हा परिषद सदस्यांनी प्रवेश केला, काही नगरसेवकांनी प्रवेश केला। आगामी काळामध्ये काही आजी माजी आमदारसुद्धा ह्या पक्षामध्ये लवकरच प्रवेश करणार आहेत अशी वस्तुस्थिती आहे। बघा, महाभारत काळामध्ये कर्णाने एक मोठी चूक केली, ती चूक महाराष्ट्रातील जाणकार राजकीय लोकांनी केली नाही पाहिजे। ती चूक म्हणजे उदासी। कर्ण उदास होत होता, कर्णाला जेव्हा जेव्हा त्रास होत होता, जेव्हा जेव्हा कर्णावर अन्याय होत होता, जेव्हा जेव्हा कर्णाचे पंख छाटले जात होते, तेव्हा कर्ण खूप उदास व्हायचा आणि तो लढायचा नाही। त्यामुळे कर्णाचा पराजय झालेला आहे। त्यामुळे ह्या आजच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला जर लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर उदास होऊन चालणार नाही। कसं होईल की काय होईल की पुढे काय होईल असं जर बोललो तर अराजक जे आहे ते राज्यकर्ते बनतील आणि आपल्या महाराष्ट्राचं जे वाटोळं त्यांनी केलेलं आहे ते वाटोळं असंच होत राहील। तेलंगणामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी आणण्याचं काम के सी आर साहेबांनी केलेलं आहे। आज अशा पद्धतीचा लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्ट महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी केला का? नाही केला। कृषीमंत्री शरद पवार साहेब होते, त्यांनी मोठ्या योजना आणण्याची त्यांची ताकद नव्हती का? तर होते। केंद्रातसुद्धा ते सरकारमध्ये होते, परंतु महाराष्ट्रातील मराठवाड्याचं जे पाण्याचं जे राजकारण त्यांनी केलं, मराठवाडा सुपीक केला नाही, हे फार मोठं षडयंत्र इथल्या राज्यकर्त्यांनी लावलं। विदर्भाच्या बाबतीत, उत्तर भारताच्या बाबतीमध्ये सुद्धा हेच झालं की आज उत्तर भारतातील आदिवासी असो किंवा विदर्भातील सकल शेतकरी असो, त्यांची परिस्थिती अत्यंत भयावह आहे। आणि ह्या परिस्थितीचा जर सामना करायचा असेल तर प्रस्थापित राज्यकर्त्यांना दूर ठेवून आपल्याला के सी आर साहेबांना महाराष्ट्रामध्ये आणलं पाहिजे। जय हिंद। को पता है भगवान श्री राम की भी एक बहन थी, नाम शांता। जानना जरूरी है कि शांता थी कौन, और अगर थी तो उनका कहीं जिक्र क्यों नहीं होता। हमने राजा दशरथ के 4 पुत्रों का जिक्र कई बार सुना है, लेकिन शांता का कहीं नहीं। जाने माने इतिहासकार देवदत्त पटनायक कहते हैं कि शांता का जिक्र मौखिक परंपरा में ज्यादा मिलता है। इस परंपरा के अनुसार शांता राजा दशरथ और कौशल्या की पहली संतान थी, जिन्हें माता कौशल्या की बहन वर्षिणी और उनके पति राजा रोमपत को दान किया गया था, क्योंकि उन दोनों की कोई संतान नहीं थी। भागवत पुराण के 9वें स्कंद में राजा दशरथ और शांता दोनों का जिक्र है। इसके अनुसार शांता को दशरथ ने अंग देश के राजा रोमपत को दान किया था। वहीं वाल्मीकि रामायण के बालकांड के 11वें सर्ग के श्लोक 2 से श्लोक 4 में राजा दशरथ और शांता का स्पष्ट विवरण मिलता है। शांता बड़ी हुई तो उनका विवाह ऋषि श्रृंगी से हुआ। ये वही ऋषि थे जिन्होंने राजा दशरथ को पुत्र प्राप्ति के लिए यज्ञ करवाया था। ऐसे ही संस्कृत की अद्भुत रामायण में भी दोनों का जिक्र मिलता है। अंग राजेन सख्यम चा तस्य राज्ञो भविष्यति, कन्या चा अस्य महाभागा शांता नाम भविष्यति। अंतःपुरम प्रविश्यास्मै कन्याम दत्त्वा यथाविधि, शांताम शांतेन मनसा राजा हर्षम वापसा। देश में 2 मंदिर ऐसे भी हैं जहां भगवान राम की बहन शांता की पूजा होती है। पहला मंदिर हिमाचल प्रदेश के कुल्लू में है और दूसरा कर्नाटक के श्रृंगेरी में। श्रृंगेरी शहर का नाम शांता के पति ऋषि श्रृंगी के नाम पर ही है। माना जाता है कि शांता बचपन में ही अयोध्या छोड़कर चली गई थी, इसीलिए उनका जिक्र ग्रंथों में कम और लोक कथाओं में ज्यादा मिलता है। आज जानना जरूरी है मैं इतना ही, कल फिर होगी मुलाकात किसी नए विषय के साथ। जुड़े रहिए दैनिक भास्कर आप पर, क्योंकि सच करीब से दिखता है।